नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी शिंदे नानाश्री हरी संत तुकाराम नॅशनल मॉडल स्कूलतर्फे आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा छानसा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आज आपण एक छानसा पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचे लेखक आहेत दमा मिराजदार विद्यार्थी मित्रांनो दमा मिराजदार हे मराठी साहित्यातील एक खूप छान नाव आहे किंवा या नावाने मराठी साहित्याला एक मोठी उभारी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे विनोदी लेखकापैकी एक विनोदी लेखक म्हणून यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजातील प्रत्येक वाचकाचा आहे कारण यांनी लिहिलेले साहित्य हे खूप आनंददायी आणि खूप हसवणारे साहित्य असते तर यांच्या साहित्यातील एक असाच हसवणारा किंवा आनंद व्यक्त करणारा किंवा आनंद वाचकाला आनंद प्राप्त करून देणारा पाठ आज आपण पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे आजारी पडण्याचा प्रयोग पण तत्पूर्वी आपण लेखक दमा मिराजदार यांच्याविषयी काही छानशी माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दमा मिराजदार यांच्याविषयी आज आपण माहिती पाहूया लेखक परिचय घेऊया आपण लेखक परिचयमध्ये दत्ताराम मारुती मिराजदार यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी झालेला आहे त्यांना नाव म्हणजे त्यांच्या लेखन साहित्यामध्ये दमा मिराजदार या नावाने त्यांना ओळखतात हे मराठीतील विनोदी लेखक व कथा कथनकार आहेत त्यांचे शिक्षण अकलूज पंढरपूर येथे झाले पुण्यात आल्यावर ते एम ए झाले काही वर्ष पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इसवी सन एकोणीसशे बावन्न साली अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते एकोणीसशे एकसष्टमध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले मराठीचे प्राध्यापकाबरोबर त्यांनी किंवा मराठी साहित्याबरोबर त्यांनी अनेक अशा उपक्रम स्टेजवरून उपक्रम केलेले आहेत त्यावर त्यातीलच व्यंकटेश माडगुळकर असतील शंकर पाटील असतील आणि दमा मिराजदार या ट्रेननी सालापासून महाराष्ट्राच्या निराळ्या भागात कथाकथने करत असत त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्तम करमणूक केली होती कथाकथनांचे तीन हजाराहून अधिक उपक्रम केल्याने या त्रयींच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे दमा मिराजदार ध्वनी क्षेपकासमोर उभे राहून हातवारे करून बोलू लागले की त्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळत असे ाच्या कथाकथनांचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरी कोलकाता इंदोर हैदराबाद सारख्या शहरातून कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा अमेरिकेच्या तेवीस गावातून पंचवीस कार्यक्रम करण्याचा विक्रमही केला होता कथाकथनाखेरीज के त्यांची विनोदी भाषणे गाजत असत दमा मिराजदार यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम वाईच्या वसंत व्याख्यानमालेत आणि वाईच्या प्राज्ञा पाठशाळेच्या सरस्वती उत्सवामध्ये अनेकदा झालेले आहेत असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांनी लिहिलेला हा एक खूप विनोदी आणि खूप हसवणारा पाठ या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तर चला या पाठाला आपण सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो एक या पाठामध्ये एक छोटासा मुलगा आहे आणि हा छोटासा मुलगा काय करत आहे की त्याला आलेल्या अनेक दुःखांचा या ठिकाणी तो पाडा वाचत आहे कोणते दुःख ह्या मुलाच्या वाट्याला आलेले तर हा मुलगा कशामुळे दुःखी आहे बघा आपण पाहूया पुढील काही चित्रामधून तर हा जो मुलगा आहे या मुलाची एक खंत आहे की या मुलाला खोकला नाही आहे या मुलाला ताप नाही आहे या मुलाला सर्दी नाहीये कसल्याही प्रकारचा आजार या मुलाला जाणवत नाही म्हणून तो दुःखी आहे तर या दुःखी असण्यामागाचं एक कारण म्हणजे त्याला हा शिरा असेल किंवा त्याचबरोबर संत्री असेल मोसंबी असेल सफरचंद असेल डाळिंब असेल किंवा इतर खडीसाखर असेल इतर गोड पदार्थ त्याला खायला बिलकुल मिळत नाहीत म्हणून तो नाराज झालेला आहे कारण त्याच्या घरामध्ये कोणी ना कोणी सारखा आजारी पडायचं आईला नेहमी खोकला असायचा बाबांना सर्दी असायची ताईचे हातपाय दुखायचे दादाचं अंग दुखायचं आणि म्हणून त्यांना औषध या नावाखाली वेगवेगळे गोड पदार्थ खायला मिळायचे पण या मुलाला खायला काही मिळायचं नाही म्हणून तो दुःखी आहे आणि म्हणून त्यानं ठरवलं नाही नाही छेछे ही आजारी पडायला हवं आणि हे सगळे औषधं आहेत ते औषधं आपण खायला पाहिजेत बघा आपल्याही घरात लहान मुलगा असेल जर त्याला आपण प्रेमाने जर जवळ घेऊ लागलो तर त्या त्याची जर सांत्वना होत असेल तर तो आणखी लाडायला येतो आणखीन खाली गडबडायला लागतो लोळायला लागतो अगदी तसं त्या मुलाचं झालेलं आहे काय म्हणतोय तो की मला कुठलाही आजार नाहीये आणि मला कुठलंच औषध किंवा कुठलीच फळे खायला मिळत आहेत त्यांना हात लावण्याची मला सक्त मनाई आहे मग मलाही एखादा रोग व्हायला पाहिजे आणि मीही काहीतरी औषध या नावाखाली विविध फळे आणि गोड पदार्थ मिठाया खायला पाहिजेत म्हणून तो आता कोणाकडे जात आहे डॉक्टरकडे निघालेला आहे डॉक्टरकडे गेल्यानंतर तो काय म्हणत आहे की दवाखान्यात गेलेला आहे दवाखान्यात गेल्यानंतर त्याने आपल्यासोबत एक औषधाची छानशी बॉटली घेतलेली आहे तो दवाखान्यात गेलेला आहे आणि दवाखान्यात जाऊन त्यानं पाहत आहे की तिथे चित्र विचित्र प्रकारचे लोक जमलेले आहेत कोणाचा डोळा तुटलेला आहे कोणाच्या दंडावर इंजेक्शन घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या लोकांकडे तो बघत आहे त्याला असं वाटत आहे की कि हे किती नशीबवान लोक आहेत यांना कुठला ना कुठला आजार झालेला आहे मला काय एखादा आजार होत नाही आहे मला काय हे इंजेक्शन देत नाही आहेत म्हणून तो विचार करू लागलेला आहे आणि विचार करत असतानाच तो मध्येच काय म्हणतो की मला जर डॉक्टरनी घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये तिथे गेल्यानंतर माझ्याशी चांगलं त्यांनी काय करायला पाहिजे मला बेडवर तपासलं पाहिजे मला त्यांनी एखादं इंजेक्शन द्यायला पाहिजे किती चांगलं होईल हा हा मीही इतर माझ्या आईवडिलासारखे भाऊ बहिणीसारखे काय करील विविध फळे खाईल एवढंच नाही तर मी अनेक प्रकारच्या मिठाया सुद्धा खायला मला मिळतील मला ह्या जर मिटाया खायला भेटल्या तर मी किती नशीबवान होईल पण त्यासाठी मला काय व्हायला पाहिजे एखादा आजार व्हायला पाहिजे याच विचारात तो मग्न असताना अचानक डॉक्टरांनी त्याला बोलवलं आणि डॉक्टरनं बोलवल्यानंतर तो एकदम आनंदाने मध्ये गेलेला आहे आणि डॉक्टरला म्हणत आहे डॉक्टर मलाही एखादं औषध द्या ना हो मला कसतरी होत आहे त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात काय आहे तुला पाहू ये इकडे आणि मग आता तो डॉक्टर अशी वार्तालाप करत आहे बोलत आहे आणि डॉक्टरला म्हणत आहे की मला तपासा त्यांनी त्याला खाटेवर लोळायला सांगितलं छातीवरून त्याच्या डोक्यावरून मानावरून पाठीवरून ती टेटोस्कोप फिरवलेला आहे आणि त्याला कितीतरी छान वाटालेलं आहे एवढंच नाही तर डॉक्टरांनी त्याच्या पोटावर एक टिचकी मारली आणि त्याला हसायला आले त्यावेळेस डॉक्टरांनी ओळखलं की ह्याला काही झालेलं नाही मात्र हा मुलगा इतक्यापर्यंत थांबलेला नाही तर त्यानं काय केलेलं आहे की डॉक्टर म्हणतोय एखादं मला इंजेक्शन देऊन टाका आणि एवढंच नाही तर तुम्हाला एखादं ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर असं म्हणत आहे आणि पुन्हा लगेच बोलत आहे तुम्हाला जर एखादं ऑपरेशन करता आलं तर माझं ऑपरेशन पण करून टाका आपलं म्हणजे माझ्याकडून तुम्हाला काही वि विरोध नाही आहे तुम्हाला येत असेल ऑपरेशन तर करून टाका डॉक्टर आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलेले आहेत डॉक्टर त्याच्याकडे गंभीर होऊन पाहत आहेत आणि हा विनोदामध्ये डॉक्टरला बोलूनच जात आहे की माझं ऑपरेशनही करून टाका त्यावेळेस मात्र डॉक्टर थोडेसे परेशान झालेले आहेत आणि डॉक्टर म्हणतायत तुला तुला काहीही झालेलं नाहीये तू काय कर इथून घरी पळून जा मुलाची निराशा झालेली आहे आणि तो म्हणत आहे काय हो डॉक्टर असं असतं का ध्यान हो मला एखादं इंजेक्शन असं बोलून डॉक्टरने त्याला घरी लावलं बघा म्हणजे किती गंभीर गोष्टीकडे एखाद्या चांगल्या दृष्टीने म्हणजे एखाद्या विनोदी दृष्टीने पाहिलं तर ती विनोदी दृष्टीने पाहिल्यानंतर ती समस्या आपल्यापासून काय होते दूर पळून जाते आपण ही आजारपणामध्ये काय करतो की वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन येतं की मी काय करू मी कसं करायला पाहिजे माझा आजार दुरुस्त होईल का नाही पण या मुलाकडे पाहून जर आपण काही शिकलो तर आजार हे आपल्यासाठी काहीच नाहीत उलट एक संधी आहे लोकांनी आपल्यावर प्रेम करण्याची तर आजारपणामध्ये घाबरून जाऊ नये आणि सगळ्यांनी त्या आजाराशी दोन हात करायला पाहिजेत आणि त्या आजारावर विजय मिळून परत आपण आपलं यश किंवा आपलं काम पुढं केलं पाहिजे असा हा मोलाचा संदेश आपल्याला या पाठामधून या मुलाच्या मार्फत मिळतो तत्पूर्वी आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पाहूया पुढच्या नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूयात धन्यवाद धन्यवाद